हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर असे आपण काठपादरच्या साडीवरील ब्लाऊज बघणार आहोत तर इथे मी पाठीचा भाग हा आधीच काढून घेतलेला आहे पूर्ण उंची चौदा आहे त्याच्यात एक इंच ॲड केलं आहे पंधरा इंच घेतलं पावणे सहा इंच शोल्डर आणि पावणे सहा इंच येथे मी मुंढा घेतलेला आहे छाती छत्तीस आहे नऊ चौक चा छत्तीस अधिक दीड इंच मार्जिन घेतलं आठ चौक बत्तीस असं कमरघेर आहे आणि त्यापुढे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर मेन फॅब्रिक देखील असतंच्या आकारामध्ये मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे पूर्ण उंची येथे साडे दहा इंच ही गळ्याची उंची आहे खालच्या बाजूला इथे मी चौदावरती मार्किंग केली तेवढ्या आकारात आपल्याला पॅच टाकायचा आहे गळ्याची रुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे आणि आता या भागामध्ये आपण गळ्याचा आकार देणार आहोत तर गळ्याचा आकार देण्यासाठी इथे मी पॅचवर्कमध्येच ब्लाऊज जे आहे ते तयार करणार आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे मी खालीची जी चौदा इंचाची उंची होती त्या ठिकाणी मोठ्या पाण्याचा आकार दिला आतल्या बाजूला हा एवढा पॅचचा भाग आहे आणि पाण्याच्या आकाराच्या बाहेरच्या दिशेला देखील मी परत अशा प्रकारे आपण आकार देऊन घेणार आहोत तर या आकारामध्ये आपण पॅच लावणार आहोत आणि ते ज्या भागामध्ये आपण मार्किंग केलेली आहे तो भाग आपण कट करून घेणार आहोत या भागामध्ये आपण काठाचा वापर करून डिझाईनही तयार करणार आहोत आता हे दोन भाग पॅचचे आहेत हे आपण नंतरला रेडी करणार आहोत येथे मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे मेन फॅब्रिकवरती एक पाठीचा आपला हा भाग ठेवून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकवरती आता आपण अस्तरच्या आकारामध्ये हा भाग कट करून घेणार आहोत आता मेन फॅब्रिकवरती आपल्याला ओव्हरलॅप करून हा भाग तयार करायचा आहे दोघही भाग मी इथे वेगवेगळे केलेले आहेत खालच्या दिशेला मेन फॅब्रिक ही सरळ बाजू वरच्या दिशा ये दिशेला येईल अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिक हे ठेवलेलं आहे आता आपण आणि अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती पाव इंचा अंतर घेऊन अशा प्रकारे हा भाग जोडून घेणार आहोत एवढा इथे सरळ बाजू आहे वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला उलटी बाजू होते अशा प्रकारे मी दुसरा भाग देखील या ठिकाणी तयार करून घेते आता इथे जिथे आपण टीप टाकलेली आहे त्याच्या आतल्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला कैचीने छाट द्यायची आहे कैची ने कट केल्यानंतरला आता हा भाग अशा प्रकारे आपल्याला ओवरलॅप करून घेतलेला आहे हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या भागावरती आता आपण प्रेस करून घेणार आहोत तुम्हाला जर आणखीन फिनिशिंग आणि आणखीन हा आकार थोडा सोपा जावा याच्यासाठी जर जा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही येथे कॅनवाचा वापर करू शकता तेथे मी प्रेस करून घेतलेला आहे आता आपण या भागामध्ये टीप टाकलेली नाही आहे ओपन भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे टीप टाकून घेणार आहोत टीप माझी या ठिकाणी टाकून झालेली आहे आता आपण आतल्या बाजूचा जो पॅच आहे तो तयार करणार आहोत तेथे मी अस्तरचा हा भाग घेतलेला आहे या भागाला आपल्याला कॅनवासवरती ठेवायचा आहे आणि अस्तरच्याच आकारामध्ये दे कॅनवास देखील आपण येथे कट करून घेणार आहोत अस्तरचा जो भाग आहे त्याच आकारामध्ये मी येथे आतल्या बाजूला शेप दिलेला आहे पण बाहेरच्या दिशेला आपल्याला थोडंसं पाऊण इंचाचं अंतर एक्स्ट्राचं सोडायचं आहे कारण की आपण शेजारी त्याच्या आपल्या साईडचा जो पार्ट आहे तो जोडणार आहोत त्याच्यासाठी मार्जिनसाठी आपण पाऊण पाऊण इंचाचं या ठिकाणी अंतर घेऊन हा कॅनव्हासचा भाग एक्स्ट्रा ठेवणार आहोत आता हा कॅनव्हास मी येथे कट करून घेते कॅनव्हास कट करून चाललेला आहे आता आपण हा काठा जो का आपण काठ घेतलेला आहे या काठावरती हा भाग जोडायचा आहे पण आता जो काठ आहे तो रुंदीला थोडा कमी पडत आहे या ठिकाणी अशा प्रकारे तर मी आतल्या बाजूचा जो भाग आहे एक्स्ट्राचा तो कट करून घेते आणि आजूबाजूला जोडून अशा पद्धतीने आपल्याला कॅनव्हासच्या आकारामध्ये हा भाग तयार करून घ्यायचा आहे येथे आजूबाजूला मी पॅच जोडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आता हा कॅनवास बरोबर परफेक्ट बसत आहे ज्यावेळेस आपल्याला काठाची रुंदी थोडी कमी असेल काठाची रुंदी एक्स्ट्रा हवी असेल तर अशा प्रकारे आपण काठाची रुंदी एक्स्ट्रा वाढून हा भाग तयार करून घेऊ शकतो दोघंही बाजूला मी या ठिकाणी आतल्या बाजूचा जो, जो काठ आपण कट केलेला आहे तो मी येथे जोडून घेतलेला आहे आणि मोठा असा पॅचच्या आकारामध्ये हा भाग मी इथे तया तयार करून घेतलेला आहे काठाच्या मधल्या बाजूला देखील मी इथे टिप टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मोठा पॅच तयार केलेला आहे आता या भागावरती आपल्याला पेपर कॅनव्हास ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे इथे मी प्रेस करून घेतलेला आहे प्रेस करून झाल्यानंतरला या भागाखाली आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे कारण की आतल्या बाजूचा जो पानाचा आकार आहे तो आपल्याला परत फोल्ड करून कवर करून घ्यायचा आहे त्या खालच्या दिशेला मी अस्तरचा भाग ठेवला आणि त्यावरती जो आपण पेपर कॅनवाचा आपण पॅच घेतलेला आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि फक्त पानाच्या आकारामध्ये या ठिकाणी टीप टाकून घ्यायचा आहे टीप टाकून झाल्यानंतरला हा भाग मी येथे कट करून घेते भाग आपला कट करून झाल्यानंतरला आतल्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला कैचीने थोडा कट द्यायचा आहे कट दिल्यानंतरला आता अस्तरचा भाग आपल्याला आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी परत आपण इस्त्रीही करून घेणार आहोत इस्त्री करून घेतलेली आहे आता या भागावरती आजूबाजूला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकून झाल्यानंतरला एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे अस्तरचा तो मी या ठिकाणी कट करून घेते आता जो अस्तरचा आपला कपडा होता आपण जो मार्किंग स म करत असताना कट केलेला होता त्या भागाला अशा प्रकारे मेन फॅब्रिकवरती ठेवून परत मी या ठिकाणी मार्किंग करून घेते म्हणजे ज्यावेळेस आपण शेजारचा पार्ट आपण जोडू त्यावेळेस ही मार्किंग एकदम प्रॉपर येईल आणि आपला पॅच देखील बरोबर सेंटरला येईल आता या पाण्याच्या आकारावरती आपल्याला कॉड पायपिंगही लावून घ्यायचे आहे आता मी या ठिकाणी कॉर्ड पायपिंगचा वापर केलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी बारीक लेसचा देखील वापर करू शकता तर खालच्या बाजूला पाण्याचा आकार आहे पाण्याचा आकार असल्यामुळे कॉर्ड पायपिंग सेंटरला मी कट करून घेतलेला आहे आणि परत त्या ठिकाणी नवीन आपल्याला कॉड पायपिंग जोडून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे पाण्याच्या आकारामध्ये येथे कॉर्ड पायपिंग आपण लावून घेणार आहोत इथे कॉड पायपिंग आपली लावली गेलेली आहे आता हा भाग अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि हा भाग देखील आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर मार्किंग यासाठीच आपण केली होती की जेणेकरून आपल्याला शेजारचा जो पार्ट आहे तो आपला बरोबर त्या मार्किंगवरती जोडला जाईल कॉर्ड पायपिंग जी आपण लावलेली आहे त्याची जी पद्धत आहे कॉर्ड पायपिंग आपण कशा प्रकारे करू शकतो त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे त्याचे लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ परत तुम्ही बघू शकता तर पॅच माझा या ठिकाणी ला लावून झालेला आहे सेंटरला खालच्या दिशेला आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे खालीवर असलेला तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता आतल्या बाजूचा जो छोटा पॅच होता हा पॅच आपल्याला आता जोडायचा आहे त्याच्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपरवरती हा पॅच अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि परत मार्किंग करून हा भाग इथे कट करून घ्यायचा आहे आता या भागाला देखील आपल्याला मेन फॅब्रिकवरती ठेवून प्रेस करून घ्यायचा आहे येथे मी प्रेस करून घेतलेला आहे वरच्या दिशेला जो गोल आकार तुम्हाला दिसतो आहे त्या गोल आकारावरती आपल्याला परत येथे टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकून झाल्यानंतरला आतल्या बाजूला परत आपल्याला कैची नाही कट द्यायचा आहे कट दिल्यानंतरला या भागाला मी परत प्रेस करून घेतलेला आहे प्रेस करून झाल्यानंतरला आजूबाजूचा जो कपडा आहे त्यावरती परत मी इथे टीप टाकून घेते आता हा भाग मी अशा प्रकारे ठेवून बघते आणि त्यावरती परत आपण एकदा मार्किंग करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे हा भाग मी ठेवलेला आहे आणि यावरती आपल्याला परत मार्किंग करून घ्यायचे आहे या भागावरती आपल्याला परत चटई लेसचा वापर ले ले आपल्याला करायचा आहे वरच्या दिशेला जो गोल आकार आहे त्या ठिकाणी परत आपण कॉड पायपिंगचा वापर करून या ठिकाणी पायपिंग लावून घेणार आहोत आता ज्या ठिकाणी आपण आकार दिलेला आहे छोट्या पानाचा आकार त्या भागामध्ये अशा प्रकारे आपल्याला चटईलेस जी आहे ती लावून घ्यायची आहे अशा प्रकारे एकच्या एक एक खाली आपल्याला चटईलेस जी आहे ती लावत जायची आहे काही फ्रेंड्स ज्या चॅनलवरती नवीन आले असतील तर नक्कीच आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यासोबत व्हिडिओला देखील लाईक करा आणि शेअर देखील करा आणि कमेंट करून तर नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अशा प्रकारे मी या ठिकाणी चटेलेस ही लावून घेतलेली आहे चटेलेस लावून झाल्यानंतरला आता आपल्याला हा पॅच परत एकदा ठेवून बघायचा आहे आणि या भागावरती परत मी इथे चॉकने मार्किंग करून घेते म्हणजे सेंटरला हा भाग मला जोडायला थोडा सोपा जाईल सेंटरला आता आपल्याला अशा प्रकारे हा भाग ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला सेंटरला टिप टाकून घ्यायची आहे ते गळ्याची उंची साडे दहा इंच मोजली आणि उंचीनुसार आपल्याला हा पॅच लावून जोडून घ्यायचा आहे पॅच लावून झालेला आहे आता खालच्या दिशेला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे त्याआधी आपण टक्स टाकून घेणार आहोत येथे मी पाठीचे ये टक्स टाकून घेते दोघही बाजूला सेम अंतर घेऊन मी या ठिकाणी पाठीचे टक्स टाकून घेतलेले आहे आता आपल्याला खालच्या बाजूला कमरपट्टी लावायची आहे पाव इंचा अंतर घेऊन या ठिकाणी मी, मी कमरपट्टी ही लावून घेतलेली आहे पट्टी लावून झाल्यानंतरला एकदा परत आपल्याला डाबटीप द्यायची आहे आणि ही पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून तुम्ही या ठिकाणी हातशेलाई करू शकतात किंवा मशीनची टीप देखील टाकू शकतात मी इथे खालच्या दिशेला कॉर्नरला एकदम टीप टाकते आणि मग हातशेलाई करून घेते अशा प्रकारे खालच्यात कमरेला देखील आपण पट्टी ही लावून घेतलेली आहे आणि आजची ही डिझाईन खूप छान प्रकारे तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओचा तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय